उद्योगपती रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं निधन झालं, मात्र आता रतन टाटा यांचा पुढचा वारसदार कोण अशा चर्चाही सुरू झाल्या. तर टाटा कुटुंबातील कोणती व्यक्ती रतन टाटांच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील वारसा पुढे चालवणार आहे पाहूया. रतन टाटांच्या जाण्यानं अवघा टाटा समूह पोरका झाला, पण त्यांच्या तब्बल 3,800 कोटींच्या संपत्तीचा वारसदार कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यात पहिलं आणि महत्वाचं नाव येतं ते म्हणजे नोएल टाटा यांचं. नोएल टाटा हे रतन टाटांच्या संपत्तीचे प्रमुख दावेदार असण्याची शक्यता आहे. तर नोएल हे नवल टाटांच्या दुसऱ्या पत्नीचे अपत्य आहे, म्हणजेच रतन टाटांचे सावत्र भाऊ. दुसरीकडे नोएल टाटांना 3 अपत्य आहेत. नोएल टाटा वारसदार ठरले तर त्यांची ही 3 मुलं पुढे वारसा चालवतील. या 3 मुलांमध्ये आता माया टाटा, नेविल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे. दरम्यान टाटांच्या तरुण पिढीतील या 3 जणांवर नेमकी जबाबदारी काय आहे तेही पाहूयात. लिया टाटा या टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये तज्ज्ञ आहेत, शिवाय ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे. तर माया टाटा या टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये महत्वाची जबाबदारी पाहतात. तर नेविल टाटा यांच्यावर स्टार बाजारच्या प्रमुख पदाची जबाबदारी आहे. नोएल टाटा हे पुढील वारसदार ठरल्यास रतन टाटांनी पाहिलेलं स्वप्न आणि विजन पूर्ण करण्यासाठी जबाबदारी या तरुण पिढीवर असेल. त्यामुळे टाटांचे वारसदार कोण याचीच आता सध्या साऱ्या देशाला उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.